नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता पंढरपूरमधल्या कुंभार गल्लीमध्ये आहे. खरं तर गेल्या 4-5 दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे पंढरपूरमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साठलं होतं. मग सरगम चौकामध्ये पाणी साठलं असेल किंवा अनेक गल्लीमध्ये अनेक त्या ठिकाणी रस्त्यावरती पाणी साठलं होतं. अनेक रस्तेसुद्धा वाहून गेले होते, अनेक रस्त्याची दुरावस्था झाली होती. आणि ते पाहणी करण्यासाठी गेल्या 4 दिवसाखाली येथील लोकप्रतिनिधी आमदार समाधानदादा उतडे यांनी पंढरपूरमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी रस्त्याची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना दिली की ह्या रस्त्याची कामं तत्पर झाली पाहिजे. पण त्यानंतर नक्की पुढं काय असेल? आमदार साहेबांनीच तर ही स्टंटबाजी केली, कारण फक्त फोटो सेशनसाठी आमदार साहेबांनी हे केलं ते बघण्यासाठी. खरं तर आज आम्ही महाराष्ट्र माझाची टीम पूर्ण पंढरपूरमध्ये आज फिरत आहोत आणि आता जिथून आमदार साहेबांनी सुरुवात केली ती कुंभार गल्ली, त्या कुंभार गल्लीतल्या रस्त्यावरती आलो आहे. आणि इथं आल्यानंतर लक्षात आलं की रस्त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे, मुरमीकरण त्या ठिकाणी चालू आहे, मुरुम टाकायला त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे फक्त स्टंटबाजी न करता किंवा बाकी काय न करता, फोटो सेशन न करता त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली त्या ठिकाणी दिसतं. आपण वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून बघितलं की आमदार साहेबांनी पंढरपूरमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन पाहणी केली, पण त्या कामाची पूर्तता नक्की झाली का ते बघण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचल्यानंतर लक्षात आलं की कामाची खरं त्या ठिकाणी सुरुवात झाली. येथील स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत, स्थानिक लोक आपल्यासोबत आहेत. नेमक्या त्यांच्या या रस्त्याविषयी काय प्रतिक्रिया आहे, त्या पावसाच्या आधी रस्त्याची अवस्था काय होती, पाऊस पडल्यानंतर रस्त्याची अवस्था काय झाली, आमदार साहेबांसोबत त्यांचा संपर्क कसा झाला आणि कामाची पूर्तता कशी झाली इथल्या लोकांसोबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. काय होतं रस्त्याच्या आधी, पावसाच्या आधी अवस्था काय होती रस्त्याची? खूप बेकार होती अवस्था, यायला सुद्धा येत नव्हतं, काय नव्हतं, काटे होते सगळं पाणी. तर तुम्ही बघितलं शिफ्टीच्या आळ्या वगैरे झाले त्या, म्हणजे कोणी सुद्धा इकडे बघितलं नव्हतं. फक्त आम्ही काळे सरांना एक फोन केला की त्यांनी सगळं पुढची हालचाल केली. परत आवताडे साहेब आलते, हा आले होते सगळे स्वतःहून, त्यांनी पाहणी केली. परत नंतर ना म्हणजे नगरपालिकेतले सगळे लोक आलते, मोठे मोठे अधिकारी आहेत, त्यांची काही नावं माहीत नाहीत, पण सगळे आले होते. एक ना एक सगळे आलते, त्यांनी पाहणी तिथपर्यंत बघितली की पाणी वगैरे काढून देतो म्हणले आणि लगे मुरुम टाकला त्यांनी. याय झाला रस्ता केला आणि आता म्हणले जरा पाऊस थांबू द्या, पाऊस थांबल्यानंतर ना सगळं मुरुम टाकून सगळं लेवल करून देतो म्हणले आम्हाला त्यांनी. काम चालू झाले? हा, काम चालू झालेलं. आमदार साहेब जेव्हा आलते तेव्हा असं वाटलं का फक्त काय बघून जातील, फोटो काढण्यासाठी आलते, काय कामाचा माणूस वाटलं? हो वाटले, हो वाटले. आम्हाला वाटले, त्यांनी सांगितलं की इथं निधी मंजूर झालेला आहे, इकडं बाकीचा रस्ता पाठीमागचा रस्ता झालेला आहे, तसं हा रस्ता करून देतो, जागेचा मालकचा काय प्रॉब्लेम असेल ते काय असेल ते सॉल्व्ह करून वगैरे देतो म्हणले आम्हाला. आता सध्याला काय परिस्थिती? आता परिस्थिती हो का, मुरुम टाकलेला आहे त्यांनी, तुम्ही बघितलेले मुरुम टाकून आता आज दुपारनं पण आज मुरुम येणार आहे, रोलर वगैरे फिरवून वगैरे सगळा चांगला रस्ता करून देणार आहेत त्यांनी. लहान मुलांचा काय त्रास होतो? खूप खूप भरपूर ही काय पाणी बघा की तुम्ही कसे, त्याच्यामुळे आम्हाला खूप शाळेला जायला येत नव्हतं, काय आजारी. आता स्वतः मी सुद्धा आजारी आहे. आता त्यांनी आम्हाला करून दिले, मग तेवढं तर दिलासा झालं की जायला येईल. मी स्वतः गाडी घेऊन जाताना पाण्यात पडली असती, मग त्यांनी तेवढं करून दिल्यामुळे आम्हाला खरं चालायला तर या लागले बघा. ठीक आहे. त्रास होतो सगळ्याला, जाण्या येण्याला वाट नाही, मग आम्हाला रोड करून देणे. ते काम कोणी चालू केले? ते अवताड्याने केले. पण कुठवर हे पाणी इथपर्यंत आलं, आम्हाला जायला वाट नव्हते, रस्ता नव्हता, आम्ही पडलो त्यावेळेस, मग कोणी आम्हाला उचलणार नसते. काय सांगितले आमदार साहेबांनी आल्यानंतर? काय सांगितलं? काय सांगितले, रस्त्याची पाहणी करून नेटनेटकं करून देतो म्हणून सांगितले. सध्या मुरुम टाकलेला आहे, त्यामुळे याय जाण्यासाठी तरी वाट थोडी झालेली आहे आणि हा प्रत्येकी वर्षाला होणारा त्रास आहे. त्यामुळे लहान मुलांचे एखादा रिक्षावाल्याला जरी बोलवलं, एखादा आजारी पेशंट असलं तरी इकडं कुणी सुद्धा येणार नाही, रिक्षावाला सुद्धा येत नाही. त्यामुळे इकडं आवडतो फार रस्ता तेवढा करून देणे गरजेचं आहे. मुरुम टाकले त्यामुळे रस्ता याय झाला तर झालाय. तुम्ही त्यावेळेस आला असता ना, तुम्हाला स्वतःला सुद्धा यायला झालं नसतं, तुम्ही गाडीवर झाला असता बसून, एवढे काटे होते. हो हो, पूर्णच. कुठल्या रिक्षावाल्याने, आम्ही स्वतः सुद्धा जायचं म्हणलं तर असं साईडनं जायला लागत होतं. त्यांनी काळे सरांनी आणि आवतडे सरांनी केल्यामुळं सगळं आम्हाला याय झाला तर रस्ता झालाय. त्यांनी केल्यामुळं तर आम्हाला यायला झाला व्यवस्थित सोय झाली. मी तिथे राहते, त्या गेट बरोबर पाणी लागलेलं होतं, त्या गेट मधून आम्ही पाण्यातूनच येत होतो आणि पाण्यातूनच जात होतो. ठीक आहे. खरं तर अतिशय महिलांची तीव्र भावना त्या ठिकाणी आहे. अजून आपल्यासोबत नागरिक आहेत, काय सांगतात? इथं आतापर्यंत 2-3 टर्म झाले, एक सुद्धा आमदार आला नव्हता. समाधान दादा अवतडे आले, त्यांनी पहिल्यांदा आले ते आमदार साहेब या गल्लीत, त्यांनी म्हणले की रोडची म्हणजे अवस्था पण बघितली पूर्ण. त्यांनी म्हणले मी स्वतः लक्ष घालून रोड करून देतो. त्यानंतर दत्ता काळे महाराज आहेत तिथे, त्यांनी पण आलते, मग त्यांनी बघितलं, त्यांना सूचना दिल्या. मग त्यानंतर शिवसाहेब आले, मुरुम बिरुम टाकून झालं, म्हणजे मुलांना खेळायला येत ना बाहेर, रोडने जाता येत नव्हतं, माणसं 4-4, 5-5 दिवस घरानं बाहेर पडत नव्हतं, एवढी अवस्था होती बेकार. आता जरा थोडं मुरुम टाकल्यामुळं जाता येतं तर येतं. ज्यावेळेस आमदार साहेब येतं आलते, त्यावेळेस वाटलं होतं लगेच कामाची पूर्तता होईल का, थांबेल असं वाटलं होतं, काय वाटलं? वाटलं होतं, कारण आमदार साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा निवडणुकी टाइम आलते ना, त्यावेळेस त्यांनी शब्द दिलता की रोड करून देतो, त्याप्रमाणे बाहेरचे रोड ते केलेत. हा रोड पण त्यांच्या फंडातून झाला असता, पण समोरची जी पार्टी आहे ना ते रोडला विरोध करते, त्यामुळे होत नव्हतं, पण त्यांना माहीत नव्हतं. आता अवताडे साहेबांनी स्वतः लक्ष घातले, त्यामुळे 100% गॅरंटी आहे की रोड होईल.
आमदार साहेबांच्या बाकीच्या कामाबद्दल काय वाटतं? पंढरपूर मधले बाकीचे प्रश्न असतील त्याबद्दल आमदार साहेबांचं कसं काम चालू? एक नंबर काम चालू आहे. तुम्हाला दिलेला शब्द पाळला? दिलेला शब्द पाळलाय त्यांनी. ठीक आहे, अजून काय नागरिक आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय अवस्था होती पावसाच्या आधी, काय अवस्था होती? आता मी 1996 सालापासून राहतोय. प्रत्येक वेळेस आमदार येतेच जातेत. गुडघाभर पाणी असतं इथं, लहान मुलांना न्यायची अडचण येते, वाहनं सुद्धा इथं आत येत नाहीत. एखादं पेशंट जर आजारी पडलं तर त्याला वाहनात न्यायची सुद्धा अडचण येते, त्याला खांद्यावर घेऊन जायला लागते. पण आता सध्या 2-3 दिवसाखाली आमदार साहेब येऊन गेले, थोडं मुरुम टाकलेलं आहे, तरी पूर्ण नुसती स्टंटबाजी न होता पूर्ण सगळा रस्ता आम्हाला करून द्यावा एवढी आम्हाला आमदारची मागणी आहे. बरोबर आहे, कामाला तर सुरुवात झाली त्याबद्दल समाधान आहे. पण नुसती स्टंटबाजी होणे की निवडणुका फोडा आली आता एवढं मुरुम टाकून तेवढं पुरतं तेवढं होणे आमची अपेक्षा. मागणी केली नव्हती बरेच वेळा आमदार साहेब, आता कोणाची नावं घेणं चुकीच आहे, पण आमदार साहेब आता जे तुम्हाला माहित आहेत कुठले झाले सगळे येऊन गेले, फक्त तेवढ्यापुरती स्टंटबाजी करते. चिखल आहे तसाच राहतो, मोठी वाहनं गेली की ती सगळं आरून जात आहे. सगळं कारण आहे की पक्का रस्ता व्हावा आमच्या मागणीवर. विश्वास वाटतो का आमदार साहेब काम करतील वाटतं? हा सध्याच्या घडीला तर वाटतोय की कामाला सुरुवात झाली आहे, पण काम पूर्ण झालं पाहिजे अशी यांची या ठिकाणी मागणी आहे. येथील प्रतिनिधित्व करणारे महाराज आपल्यासोबत, महाराज नेमकं याविषयी म्हणणं काय? महाराज खरं तर पावसाळा सुरू झाला की ते लोकांच्या अंगावर काटा येतोय, कारण एवढं पाणी साठलेलं असेल, एवढी रस्त्याची बिकट अवस्था असेल. तुम्ही इथलं प्रतिनिधित्व करताय, काय तुमचं म्हणणं आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथली जी अडचण आहे ना, दोन मालकं आहेत त्या गटाला. टोटल हा 52 गुंठ्याचा गट आहे, 26 गुंठ्यामध्ये हे सर्व आमच्या माता भगिनी बांधव राहतात आणि 26 गुंठे ही एकाच मालकाची जागा आहे. त्याच्यात थोडं त्यांचं मिसगाड जरा सध्या आहे की मूळ माल हा 26 गुंठेवालीकडला म्हणतो की हा रस्ता माझ्या हातीत येतो, ह्यांचं म्हणणं की हा रस्ता ह्या काय किरकोळ अडचणीमध्ये हा रस्ता इतकी दिवस झालं पेंडिंग पडला होता. माननीय आमदारसाहेब 4 दिवसापूर्वी मी त्या आमदारसाहेबांनी या ठिकाणी, मी स्वतः त्यांना या ठिकाणी बोलून घेतलं, म्हणजे ह्या लोकांची तुम्ही परिस्थिती बघा, जिवंतपणे नरक यातना ज्याला म्हणतात ना ते लोक या ठिकाणी बघतायत. आमदारसाहेबांना मी या ठिकाणी घेऊन आलो, आमदारसाहेबांनी ते बघवलं नाही. तात्पुरतं लगे आमदारसाहेबांनी इथूनच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि कामाला सुरुवात झाली. आता राहिला विषय इथल्या ते स्थानिक अडचणीचा, तांत्रिक अडचणीचा, तोही विषय त्याही मूळमालकाशी, शिवसाहेबाशी, आमदारसाहेबांशी आमचं बोलणं चालू आहे. तोही विषय जास्तीत जास्त 15-1 महिन्याभरात तोही विषय या ठिकाणी सुटून जाईल. आणि जसं यांचं म्हणणं आहे इथला हा रोड जो पक्का करायचा, 100% हा रोड 12 फुटाचा काँक्रीटीकरण होणार आहे, ह्याच्या हालचाली चालू आहे. मी स्वतः माननीय मुख्याधिकारी साहेब असतील, नगर अभियंता तुमचे पवार साहेब असतील, उपमुख्याधिकारी वाळुजकर साहेब असतील, या सर्वांशी मी रोज कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यामुळे इथल्या लोकांना माझी विनंती आहे की कुणीही काही सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. हा रोड काँक्रीटीकरण केल्याशिवाय मी ही शांत बसणार नाही, आमदार साहेबालाही शांत बसून देणार नाही. खरं तर जवळपास त्यांनी सांगितलं 20-25 वर्ष झाले लोकांची हाल आहे, तर आजपर्यंत कोणी आवाज उठवला नाही त्यावरती. तुम्हाला ह्याच्या आधी आत्ताच ते सांगितलं की इथले जो मूळ मालक आहे तो मूळ मालक प्रत्येक वेळेस या ठिकाणी आडफाटा घालत होता. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तो आडवं जायचा, ही माझी जागा आहे, तुम्ही इथं रस्ता कसा करता काय करताय. पण त्या दिवशी आमदार साहेब आल्यामुळे आणि आमदार साहेबांनी सूचना दिल्यामुळे त्यालाही आता काय बोलता येत नाही, कारण लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घातलंय. आणि लोकप्रतिनिधींनी ज्यावेळेस यामध्ये लक्ष घालतात त्या टायमाला कुणीही या ठिकाणी, आणि नियम आहे, जरी स्वतःची खाजगी जागा असेल आणि त्या भागात जर लोक राहत असतील तर त्याला नियमाप्रमाणे हा रस्ता सोडावाच लागतो 10 फुटाचा. त्यांनी तो रस्ता सोडला नाही, त्याच्या मागे काहीतरी राजकीय हेतू असतील किंवा एक्सवायझेड काहीतरी गोष्टी असतील, पण इथून पडत असं होणार नाही. त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे, त्यांचंही आता या ठिकाणी पॉझिटिव्ह बोलणं आलेलं आहे. ठीक आहे, आपण यातनं काहीतरी मार्ग काढून रस्त्याचं काम चालू होणार. तर मोठा पाऊस झाला पंढरपूरमध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये पाणी साठलं, आमदार साहेबांनी पाहणी केली, परत कामाची पूर्तता सध्याला काय परिस्थिती आहे? 100% कामच या ठिकाणी चालू झाले. निसर्गापुढे तर कोणाचं काही चालत नाही, पण पंढरपूरमध्ये अनपेक्षित, कारण जून महिन्यामध्ये आपल्या भागात पाऊस कधी हा नसतो, पण ह्या वर्षी निसर्गाचा चमत्कार म्हणा किंवा निसर्गानं एवढं पावसानं परेशान पंढरपूर शहराला केलं की अक्षरशः आता आषाढीवारी मोठी एवढी मोठी यात्रा, आपली वर्षातली सर्वात मोठी यात्रा आपली भरणार आहे. या यात्रेचे कामं करायला सुद्धा प्रशासनाला वेळ नाही, का तर पावसानं जागोजागी आता तुम्ही कालिका देवी मंदिराचा भाग घ्या, महात्मा ज्योतिबा फुलेंकडला भाग घ्या, या सगळ्या भागांमध्ये उमा कॉलेजकडला भाग घ्या, या सगळ्या भागामध्ये जवळजवळ 100% इतकं पाणी साचलेलं आहे. प्रशासनाचे पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत, या ठिकाणी युद्ध पातळीवर काम चालू आहे. फक्त यांना निसर्गानं थोडी साथ द्यावी. 100% प्रशासन आणि माननीय आमदार साहेब पंढरपूरमधले जे काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम करतील. आणि माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्याधिकारी प्रशांतजी जाधव साहेब ह्याच्या आधी कुठलाही सीओ, मला असं वाटत नाही आमच्या भागात येऊन त्या सीओनं कधी पाहणी केली, पण त्या दिवशी अख्खे नगरपालिकेचे पूर्ण अधिकारी या भागात येऊन पाहणी करून गेलेत. माननीय सीओ साहेबांनी शब्द दिलेला आहे की या भागातल्या ह्या लोकांच्या अडचणी 100% मी सोडवणार, त्याशिवाय शांत बसणार नाही. शहरातील प्रभाग क्रमांक 1 वार्ड क्रमांक 1 मधील ही सुद्धा काही रस्ते अशी होते की गेले 30 वर्ष स्थानिक नगरसेवक असतील, आजी मागचे माजी आमदार असतील, या कुणीही या रस्त्यामध्ये इथं लक्ष घातलं नव्हतं. माननीय आमदार साहेबांना शब्द टाकताच त्या ठिकाणी लगेच निधी मंजूर होऊन
तो रस्त्या ठिकाणी झालेला आहे. त्या रस्त्याचं नाव आहे रेल्वे पूल ते सटवादी म्हणजे नवीन कर्नाकान मेकॅनिकल रोड. तो रोड गेले 30 वर्ष झालं जे कुंभार बांधवांचे त्या ठिकाणी राहत आहेत. इतकी बिकट अवस्था त्या लोकांची होती गणपतीच्या सीझनमध्ये असेल किंवा फक्त आपलं गणपती आले की असे एक दोन गाड्या मरून टाकायचा की काम झालं. पण आज रोड त्या ठिकाणी काँक्रीटीकरण रोड पक्का झालेला आहे. आज तुम्ही सरगम चौकातून जेवढी वाहतूक नाही तेवढी वाहतूक हिअर ओढणं या ठिकाणी चालू आहे. ते केवळ आमदार साहेबांमुळेच या ठिकाणी चालू आहे असे अनिल नगर भागामध्ये. आणि अभिमानाने या ठिकाणी मी सांगतोय की अनिल नगर भाग आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये 1.25 कोटी रुपयाचा निधी मी स्वतः आमदार साहेबांकडनं रस्त्यासाठी पाण्याच्या टाकीसाठी आणि हायमस्ट साठी आमदार साहेबांकडनं मी मंजूर करून घेतलेले आहेत. जवळजवळ 13 कामं माझ्या भागामध्ये आहेत. 13 मधले 9 कामं पूर्ण झालेली आहेत. 9 कामं पूर्ण झालेत. फक्त 3 कामं ह्या पावसामुळे रखडलेत. रस्त्याचे 3 कामं राहिलेत. तेही हे जरा पाऊस थांबला की तेही 3 रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम या ठिकाणी पूर्ण होतील. ठीक. खरं तर या लोकांच्या इथल्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर अतिशय बिकट परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्या समोर दिसते. ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो त्यावेळेस इथल्या लोकांना त्या ठिकाणी यातना त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात. कारण रस्त्याची वाईट परिस्थिती आहे. पावसाळा सुरू झाला की इथल्या लोकांचा पंढरपूरचा जवळपास संपर्क तुटल्यासारखा होतो आहे. मग जवळ पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रिक्षा पण आतमध्ये येत नाहीत. ह्यांची वाहनं बाहेरमध्ये जात नाहीत. शाळकरी मुलं मोठ्या प्रमाणात इथं आहेत. त्यांना शाळेला जाण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे. महिला वर्ग इथला बाहेर कामाला जातो आहे. त्यांना जाणं येण्याचा त्रास होतो आहे. यामुळे इथला रस्ता होणं अतिशय गरजेचं होतं. आणि आजपर्यंत लोक अशा पद्धतीने यातना भोगत होत्या. गेल्या 4 दिवसाखाली येथील लोकप्रतिनिधी समाधानदा दावतळे यांनी इथली पाहणी केल्यानंतर आपण सुद्धा बघू शकता की स्कूटीवरती किंवा चालत येऊन या ठिकाणी या रस्त्याची पाहणी केली होती. आणि त्या कामाला अगदी 4 दिवसामध्ये कामाला सुरुवात झाली. त्यामुळे इथल्या लोकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पंढरपूरमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा आपण आमदार साहेबांनी जिथे जिथे पाहणी केली तिथे सुद्धा जाऊन त्या कामाचं पुढं काय झालं हे सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण इथल्या लोकांच्या अतिशय मनाला त्या ठिकाणी पोहोचणाऱ्या भावना आहेत. कारण त्रास त्यांना होत होता. आता सध्याला तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी पाठीमागे साठलं आहे. त्याचासुद्धा तोडगा लवकरात लवकर काढून हा रस्ता आता फक्त मुरमीकरण झालं आहे. पुढे काँक्रीटीकरण लोकांच्या हो अपेक्षा येत्या. आणि काळे महाराजांनी सुद्धा सांगितलं की आमदार साहेबांकडून मी त्या ठिकाणी करून घेऊ. आणि आपल्या सुद्धा सर्वांना माहिती आहे की आमदार साहेबांनी खेड्यागावातले असतील किंवा मंगळमधल्या भागातले असतील गावाकडले रस्ते जवळपास सगळे पूर्ण केले. अशा गावा खेड्यामध्ये एक सुद्धा रस्ता राहिला नाही. ते आमदार साहेबांच्या माध्यमातून तो पूर्ण करायचा राहिला आहे. आणि शहरामध्ये सुद्धा जवळपास सगळे रस्ते त्या ठिकाणी पूर्ण करायचे चालू आहेत. जवळपास ज्या रस्त्याला महत्त्वाच्या अडचणी आहेत म्हणजे यांनी सांगितलं त्या पद्धतीनं इथल्या स्थानिक मालकाच्या काय अडचणी त्या गटाच्या काय अडचणी त्या जागेच्या काय अडचणी त्या माध्यमातून जे प्रश्न रखडले त्याची सुद्धा पूर्तता आमदार साहेबांनी त्या ठिकाणी चालू करायला सुरुवात केली. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर, कुंभार गल्ली.